नमस्कार महाराष्ट्र आपल्या भारत देशामध्ये का नाही दारिद्र्याची व्याख्या केलेली आहे की दारिद्र्य म्हणजे कोण गरीब माणूस कोण मग त्याद्वारे आपण दारिद्रशा खालील लोक आणि दारिद्र्याशावरील लोक ठरवतोय बरोबर आहे का मग त्याचं असं आहे की सर्वसामान्य लोकांना असं वाटतंय की ज्याचा हातावर पोट आहे तो दारिद्र्य किंवा ऊस ऊसतोड कामगार आहेत किंवा मजुरी करणारे लोक आहेत त्यांना आपण दरिद्र समजतोय आणि त्यांना आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजना द्यायचा प्रयत्न करते शासन पण दारिद्र्याचा अनेक सिद्धांत आहे अर्थशास्त्रामध्ये तो म्हणजे झिरपता सिद्धांत म्हणजे त्यामध्ये काय सांगितले ग्लासचं एक पिरामिड तयार केलेलं असते आणि त्यामध्ये वरून पाणी ओततात म्हणजे वरचा ग्लास भरला तर खालचे ग्लास आपा भरत राहतील त्याला दारिद्र्याचा झिरपता सिद्धांत म्हणतात आणि सगळ्यात शेवटची जी ग्लासची ओळ आहे ती सगळ्यात शेवट भरणार मग ही श्रीमंती किंवा हा दारिद्र्याचा किंवा हा अर्थशास्त्रामधला हा अर्थशास्त्रामधील झिरपला सिद्धांत नेमका महाराष्ट्रात तरी कुठं खालीपर्यंत झिरपलाय हे आपण बघायचं आहे आणि दारिद्र्याचा विषय काढण्यापाठी मग कारण कारण की मग सांगितल्याप्रमाणे मजुरी करणारी हातावर पोट असणारे लोक दारिद्र्य असतात असं आपण समजतोय पण एक दोन चार दिवसापूर्वी एक नवीन दारिद्र्याचा प्रकार आपल्या लक्षात आलेला आहे की जो लोकांना माहीत नव्हता जे आपण आजपर्यंत सगळीजण आपण त्यापासून अनभिज्ञ नव्हतो की ही सो लोकं दारिद्र्य आहेत का मग खऱ्या अर्थानं ती कोण ती एवढ्या वर्ष आपलं दारिद्र्य लपून राहत होती त्यांची कुच्चमन होत होती आणि ती कुच्चमनं बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासनानं आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईमध्ये तीनशे घराची घोषणा केली ते म्हणजे आमदार कारण की आमदारांना घरांची गरज आहे एवढा मोठा निर्णय घेतला आहे जर अर्थ असा पण असेल की त्या त्यापाठीमाग खरोखर काहीतरी अभ्यास असेल त्या निर्णयाचं आपण स्वागतच करूया पण आमदारांना मी काल एक का अभ्यास केला तर त्यामध्ये बघितलं की आमदारांना मासिक वेतन अडीच लाखाच्या वर आहे आसपास त्यांना आमदार फंड पाच कोटीच्या आसपास मिळतंय त्यांना एस टीमध्ये त्यांना एस टीमध्ये बसायला वेगळे आसन आहेत त्याचबरोबर त्यांना गाडी आहे ड्रायव्हर आहेत मोबाईलचा खर्च आहे त्यांना पी ए आहे आणि तरी पण त्यांना मुंबईमध्ये घर दे देण्यासाठी त्यांनी आता योजना आखलेली आहे पण अनेक सांगायचं राहिलं की त्या एस टीमध्ये जी बसची त्यांना सीट रिझर्व्ह आहे ना त्यामध्ये जर तुम्हाला कुठला आमदार कधी बसलेले दिसलेत तर नक्की त्यांचं तुम्ही स्वागत करा कारण ते आता गरजेचं आहे दुसरी गोष्ट एवढं सगळं मिळत असताना सुद्धा त्यांना मुंबईमध्ये दे घर देण्याची काहीतरी योजना ऐकली शासनानं ह्याच्या पाठी मग कारण काय असेल बघा का, मुंबईमध्ये अनेक रोजगार मिळवण्यासाठी लोक जात असतात आणि घर नसते त्यामुळे रात्री स्टेशनवरती झोपलेले असतात त्याच पद्धतीनं आजपर्यंत किती आमदार तुम्हाला स्टेशनवरती झोपलेली दिसली की त्यांना तिथं घर नव्हतं म्हणून आणि त्यासाठी कदाचित दे घर देण्याचा निर्णय घेतला आहे वर तो विषय बाजू जाऊन दे नेमकी घराची गरज कुणाला आहे किंवा नेमकं दारिद्र्य म्हणजे काय असतं आणि दारिद्र्यात आयुष्य काढून त्यात सुख लोक कसे असतात हे दाखवण्यासाठी खास मी तर आलेलो आहे आपण नक्कीच त्या कुटुंबाला भेटूया त्या कुटुंबाकडून जाणून घेऊया त्यांच्या समस्या ते नेमकं काय करतायत आणि ते नेमकं ठिकाण कुठं आहे हे तुम्हाला मी सांगेन तर हा बाग आहे बाबळीच्या काट्याचा वनांचा तुम्हाला नंतर मी कॅमेरा फिरून दाखवेल की संपूर्ण इथं बाबळीच्या झाडाचं काट्याचं वन आहे खाली संपूर्ण काटे पसरलेले आहेत आज आजूबाजूला काटे आहेत म्हणजे चारी बाजूला फक्त काठ्याने माखलेलं वन म्हणजे हे बाबळीचं वन आहे यामध्ये सुद्धा लोक राहतायत आहेत तर त्या कुटुंबाला भेटूया आपण आता तर हे ते कुटुंब जे आपण ह्या काट्याच्या वनामध्ये ह्या बाबळीच्या वनामध्ये बघतोय संपूर्ण चारही बाजूला बाबळीचं वन आहे आणि त्याच्यामध्ये झोपडी वाजा त्यांना राहण्यासाठी रावटी बांधलेले त्या ते, ते राहतात आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया नेमक्या त्यांच्या समस्या आणि त्यांच्यापर्यंत आजपर्यंतच्या कोणत्या कोणत्या गोष्टी पोचल्या या तर असं ह्या काट्याच्या वनामध्ये राहणार हे कुटुंब पहिली गोष्ट इथं बसल्यानंतर माझ्या डोक्यात प्रश्नांचं कावर माजलं की ह्यांना नेमकं मी विचारू काय आणि ह्यांच्याकडून नेमकं जाणून काय घेऊ कारण की ज्या ह्या परिस्थितीत ते राहत आहेत ते बघूनच पहिली गोष्ट अंगावर काटा मारला आहे की आपण कुठल्या जगात आहोत आणि आज देखील या आधुनिक महाराष्ट्रामध्ये लोकं कुठं राहत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या या जा समस्या दादा नमस्कार मला पहिला तुमचं नाव सांगा वसंत कृष्णा वाघमारे वसंत कृष्णा वाघमार वाघमारे आता ह्या काट्या जवानामध्ये तुम्ही का राहताय आणि इथं तुम्ही नेमकं काय करताय हे सांगा जरा आम्ही नेमकं इथं कोसा पाडत बर ते प्रकारे पडत आहे काय असते म्हणजे ते ते म्हणजे खोडं काढून आपल्या जमीन साफ करायची बर आणि ते मग ते लोकांना ते आपल्या जमीन साफ करून द्यायचं कोळसा पाडायचा मग कोळसा विकायचं बरं म्हणजे ह्या बाबळेच्या सगळ्या बाबळे सगळ्या पाडायच्या सर्व बर आणि त्याचा परत कोळसा कसा करताय तुम्ही ते मग त्याच्यात ते मग ते लाकड जमा करायची सर्व बर आणि मग भटी भटी लावायची जागेवर बरं आणि आणि कोळसा कोळसा विकताय ते, था था ते हो। कसा तुम्ही म्हणजे घरगुती जाऊन विकताय असं कुणाला गरज आहे त्याला कसं व्यापाराने विकत व्यापाराने असं कुठं कोण करून गेल त्याला कोण गेल त्याला हो मग कसं असतं दर कसा असतो त्याचा काय दर किती आपल्याला पंधरा रुपये दहा रुपये किलो किलो असं किलो असतो किलो असतो त्याला देऊन टाकतो मग काय बरं मग साधारण किती मिळत असते किंवा कसं साधारण किती काय आपलं एक महिना तोडायला लागतो तोडला का मग काय भेटतात एक दहा पंधरा हजार रुपये भेटतात एक महिना तोडायला लागतो काट्यांना कुट्यात एक महिना तोडायचं त्यानंतर तुम्हाला पंधरा हजार पंधरा हजार मिळणार आणि मग ह्यासाठी किती लोक तुम्ही काम करत असता रोज आता काय एक रोज एक दोन पत्याचा बरं काय एक पत्याचा जसं काम आपल्या काट्यातलं होईल तसं करत करता आम्ही तसं करतो तुमचं कुटुंब आहे सर मिळून बरं महिला सुद्धा काम करतात यामध्ये हो हो कामाची कशी वाटण्यास महिला काय करतात तुम्ही काय करताय आम्ही मग आम्ही ते आता मोठं मोठे बुटक आहेत ना ते आम्ही तोडणार बारीक बारीक ते फुटचं काटे ते काढणार असं मग आता हे या वनातच तुम्ही का राहताय मी हिथंच का राहताय असं बाहेर का राहत नाही बाहेर राहत मग आता लोकांच्या जर ह्याच्या तापू गेलो तर लोक शिव देणार आपल्याला लोकांच्या राहणार जर आलो आता हजार राहणार ना तर ह्याच्या तापू राहायला पाहिजे लोक जमीन राहायचं नाही अजिबात असं आता आपण लोकांच्या राहिलो तर आमच्या जमीन कशा राहिलो असं लोक बोलतो लोक का होतात शिव घालतात म्हणून ताप आहे त्याच्यात राहायचं साधारण वर्षात किती दिवसच बाहेर असताय तुम्ही तरी साधारण वर्षात आम्ही तरी आम्ही आता गणपतीला आलो बर आता हो गण गणपतीला आता ह्याच गणपती पुढच्या गणपती आता गणपतीला आता गणपतीला गण घर जाणार या गणपतीला त्या गणपतीला घरी घर येणार म्हणजे एक वर्ष पूर्व आम्ही इकडे राहतो एक वर्ष बाहेरच असतो हा घरी जर काम भेटली तर बरी तर मग घर घरना परत इकडे मला आता किती वर्ष झालं करता झाला आम्हाला एकशे पंचवीस पंचवीस वर्ष झाला जेव्हा आम्ही दोन दोन पोर झाले तेवढं इकडेच म्हणजे असं फिरतच राहत कुठे कुठे फिरलाय महाराष्ट्रात म्हणजे इकडे इकडेच आम्ही नाही तरी आता हे सात आठ वर्ष झाले आपल्या तासगावमध्येच ह्या भागात ह्याच भागात सात आठ वर्ष झाली इथं ह्या भागात हो या भागात हा वर्ष आहे चालू ह्या भागात म्हणजे घरात तुम्ही कधी नसताच म्हणा तुमचं गाव कुठलं गाव निजामपूर निजामपूर कुठं आलं ते आपले पुण्याचे खाली खाली मानगाव रायगड जिल्ह्यात बरं आता हे असं बाहेर राहताना सणसूत कसं साजरे करतात आता पाडवा आला पाडवा कसा करणार पाडवा इकडे जाता राहणारच घरी बिरी काय नाही घर नाही काय नाही आता तुमचा पाडवा हिच होणार काट्याच्या व बाबळीची ही ढाप्या तुम्ही साठी गुढी पाडवायचं काम करणार हो ते पण आम्हाला हे नाही मग आता काट्याच्या वनात ओढ राहतं आता बघतोय मी तर ओढं काट खाली पडल्यात तुमच्या लहान लहान मुलं आहेत मग या तुम्हाला भीती वाटत नाही का रात्रीची किंवा काहीतरी एखाद्या सापाची आता काय भीती वाटायची आता भीती वाटायचं का आता आता भीती वाटली तर पोट भरत नाही असं होत आहे भीती वाटली तर पोट भरणार नाही ना। मग एकतर भीती तर, तर मारली पाहिजे ना तर पोट तर मारलं पाहिजे आता ही लहान मुलं तुमच्यात लहान मुलं इकडे तिकडे खेळताना तिकडे असं पायाला काट तरी लागत नाही लागतात काय करते। काय करताय त्यावेळी तुम्ही कसं करताय काय करत त्याला काय नाही दवाखान्यात असं काय काय नाही काय 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 त्याचा बोल ते कुठली पान कशाची पान पान आहे मी आता त्यांना विचारलं की लहान मुलं तुमच्यात आहेत तिकड तिकडे बाहेर पडताना खेळताना पायाला काटा त्यांच्या लागतातच मग त्या जखमा झाल्या त्यासाठी ते औषध करतात का तर ताई काय म्हणतात बघा औषध म्हणून काय करताय म्हणजे ते सांगतात की ह्या बाबळीच्या पानाचाच चुरा करतात ते लागलेल्या जखमीवर बांधतात म्हणजे बाबळच बाबळीवर औषध म्हणून काम करते म्हणजे दुःखच दुःखाला मिटवते बर पुढचं असं मला विचारायचं तुम्हाला जेवण कसं कसं करताय काय जेवण म्हणजे रोज कसं असतंय जेवणाची व्यवस्था आज काय केले जेवणाला काय के आज दुसरं काय नाही असं मग आता काय गोडदोड काय कधी पाड्या बिडव्याला पाड़ काय नाही कधीच नाही कधीच नाही पाडव्याला काय नाही आम्ही करतच नाही ते काय आम्हाला का भेटत नाही ते काय आम्ही भेटतच नाही त्यांना गोड खायला भेटते ना ते हसायला लागलेत कारण की गोड सणासुदीला खायच असते ह्यावर सुद्धा त्यांना हसवायला लागले आता बरं एवढ्या पैशात भागते का सगळं मग एवढा तर एवढं एवढं काट्या जेवणात काम करून का आपलं जेमते मग भागत ना चालवायचं चालवायचं काय अनेक सांगायचं आहे हे इथंच रात्री झोपतायत इथंच राहत आहेत लाईट नावाचा प्रकार नाही लाईट मगाशी मी त्यांना मोबाईल वापरताय का असं विचारायला गेलो होतो पण त्यानंतर मला काय असं आठवलं की भारत आपला देश किंवा जग फायव जी सिक्स जी कडे चाललेला आहे पण आज अशी सुद्धा आपल्या महाराष्ट्रात माणसं आहेत की गेली किती दिवस झालं त्यांना मोबाईल चार्जिंगला मिळालेला नाही त्यांना विचारायचं हे आपण तुमचा मोबाईल आहे म्हटलं मागा तुम्ही तर तुमचा जो मोबाईल आहे तो तुमचा चार्ज आहे का सध्या त्याच्याकडे बॅलन्स आहे का आपण नंतर बोलू चार्जिंग आहे का त्याला चार्जिंग नाही अजिबात किती दिवस झालं दोन दिवस झालं नाही कुठं काय चार्जिंग जाऊन म्हणजे कुठं करता मी इतर वेळ करताय चार्जिंग आता चार्जिंग कुठं करायचं तेवढं लाईटर नाही कुठं करायचे कुणाला तर सांगून विचारून असं करून घेत आहे का तेवढं तात्पुरतं तेवढं करता आम्ही हा आणि तुम्हाला मुलं पाहिजे किती आणि शिक्षणाचं कसं करताय एवढ्या वर्ष बाहेर असताय तर शिक्षणाचं काय तसं बघत नाही नाही पण शासनाच्या सुविधा आहेत बरं का आपल्याला शासनाच्या मोफत शिक्षण सुविधा आहे त्याचा त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे तुम्हाला जर काय अडचण असली तर तसं कळवा कोणतरी स्वयंसेवक तुमच्याकडून पण शासनाची सुविधा आहे शिक्षणाच्या हा असं मुलांना असं हे करू नये शिक्षणासाठी तरी आता इथं असं राहताय तुम्ही समजा रात्री रात्री कोणा आजारी पडलं कोणाला काय झालं तर मग काय करताय तुम्ही मधा गाडी नाही काय नाही मग दोकान म्हणून जातात कुठं बेकडं विचारायचं एवढा लांब गावात आतकच जाणार चालत खराब आहे आणि मग तेच चालत गाड्या नाही काय नाही चालत चालत आम्हाला गाड्याने तिथे घेऊन आला येत नव्हतं तसंच आहे का घरातल्या घरात काय उपचार करताय काय काय नाही नाही काय नाही आजारी पडतात का पोरबाळ नाही काय नाही आजार नाही पडत पडतात पण आता जास्त पडत जास्त पडत ना तिने ह्या सगळ्या परिस्थितीला सामावून घेतले जीवन यातन जगायचं तिने सांभाळून घेतले स्वतःला तरी छोटी मुलगी सांगत होते ती शाळेत जाते पण त्यांच्या गावकड गेल्यानंतर पण ते दादा सांगतात की आम्ही जवळपास अर्धा वर्षापेक्षा जास्त दिवस बाहेरच असतोय म्हणजे मग शाळा कशी होत असेल त्यावर आपण अंदाज घेऊ शकतोय त्यांच्यातल्या काही महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी थोडस बोलण्याचा प्रयत्न करूया ताई तुमचं नाव संगीता 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 ताई एवढं वर्षवर बाहेर असतंय काट कुठत काय काय कसं वाटतंय काय वाटते वाटतं ते भीती वाटतं पण ते काय करायचं पोटासात ना <laughs> येत आहो कामाला घरी पण आमची घरी घरी छ घर लहान लहान आहेत म्हणून इकडे येता हो काम करायला बर घर नाहीत म्हणून मग का इथे सगळ्यात पैसे मिळतात का भरपूर राहते का काय भेटतात पण ते पोटा वारीत जाते आणि असं रात्री भी भीती वाटत नाही का नाही वाटत भीती का बरं आम्हाला आता सवय लागली रानातच मग कशाला भीती वाटायला असं का आता मग आता दिवसभर कसं कसं करताय किती वाजता जेवण करताय कामाला किती वाजता जाताय आता देशी पी येईल तर रान तवा कामाची काम करू तवर बसून पण बसून राहायचं आणि गावावर किती जाते म्हटलं तुम्ही गावाकडलंय गणपती गावा आला जाया। का मग बाकीची सगळी सण इथंच सहा महिने इकडंच पाऊस आला तरी हा पावसाच काय करतात ते विचार झालं आता पाऊस एवढा मोठा काय पुरता पाऊस आला का माचल्या करता वरती राहता काय करताय माचली अशी करायची करायची आणि त्यावर राहायचं त्याच्यावर पण पाणी तरी पण आत येत असणार एवढा मोठा पाऊस पाणी येत मग चरी काढता म्हणजे तेच मग रात्रीची लहान मुलं बिल पावसाची कसे कशी करतात झोपत नसते रडत असतील झोपतात ते रात्रीचे रडतात पण ते काय करायचं हातावर बसून दिसून म्हणजे उन्हाळ्यात उन्हाळ्याचा तडाखा पावसाळ्यात पाण्याचा तडाखा हे सगळं सणकून राहायच लागते वारा येत तरी आम्ही खोपटीला धरून राहतो वारं येते खुपट्या म्हणजे वाऱ्यानं खुपट्या उडतात काय उडतात मग काय करतात त्यावर धरून राहतो वारं जायपर्यंत वारं येते वाऱ्यानं खुपटी उडत्या खुपटी ती तशी धरून ठेवतात वारं गेल्यानंतर पुन्हा त्यात बसतात म्हणजे तसं त्यांच्या आयुष्यात संकट सुद्धा आहे त्याचं आईच मग ती वाट बघतात एक दिवस सुखाचा येईल येईल का त्याचे सुखाचे दिवस ह्या आजी आहेत ह्या आजींना डोळ्यांना दिसत नाहीये ह्या सगळ्या कुटुंबाच्या त्या प्रमुख आहेत आजी नाव काय तुमचं नीरा निरा किसन वाघमारे आजी तुम्हाला दोन्ही डोळ्यांना दिसत नाही का कुठल्या एका दिसत नाही दोन्ही डोळ्यांना दिसत बरं मग दवाखान्यात दाखवलं का नाही नाही दाखवलं का बरं नाही गेलोच नाही पैसे नको त्याला दवाखाना जायला सरकार दवाखान्यात नाही गेलो आम्ही इकडेच राहतो ते सहा महिना बर तुमच्या गावाकडे दाखवलं का, का नाही मग तिकडे पर्यंत दाखवलं का बरं काय म्हणजे काय पैसे नाहीत म्हणून का काय पैसे नाही ते कुठलं दाखवू पण सरकार दोघांमध्ये मध्ये आहे की नाही गेलो त्यात नाही काय हो कोरोना येतात भे वाटतात त्यात नाही कोरोना आता कोरोना नाही कोरोना संपत आला आता त्यात दोन वर्षे तीन आली बरं वाटतात बरं आजी कोळसा करायचं काम तुम्ही पण करताय का तुम्ही करत होता पहिल्यापासून हो मी केलं पहिल्यापासून आता काय मी इकडे लई सांगली मिरज समजा इकडे इकडे पिरलोय होय काय बरं आता ह्या काट्या कुट्यात असं राहत आहे एवढं रात्री राहत आहे काय तुम्ही तुम्हाला काय वाटत नाही भीती वाटत नाही किंवा काय म्हणजे मग काय करायचं आले का पोटासाठी बसून राहतात तसेच पाऊस बिवशी येतात पाऊस पर्यंत काठपर पर्यंत त्या तुमची अडचण काय असे सांगा अडचण लय आहे तर काय करायचं आहे काय अडचण लय पोटाला नाही भेटत काय चा पाणी नाही टाय टायमाला भेटत अंदर भेटला ते 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 तर टायमाला काय नाही आपल्या प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतात त्या लहान मुलाचा आपण आपल्या परण होतात होता येईल तितके इतके लाड पुरवतोय त्यांना प्रत्येक गोष्ट आणून त्याचा प्रयत्न करतोय ते झोपतील ते झोपल्यानंतर कुठंतून खाली पडतील ह्याची काळजी आपण घेतोय माझ्या मागाची झोळ दिसते नाही त्यामध्ये किती किती महिन्याचं बाळ आहे झुळीत त्याला झालं बारा महिना हां साधारण एक वर्षाचं बाळ आहे यामध्ये आणि ती ह्या दोन्ही बाबळीला बांधून ती झुळी तयार केली आहे त्या झुळीमध्ये झोपले तिथे एक बाळ आहे खाली काट आहेत आजूबाजूला काट आहेत पण ह्या काट्यातसुद्धा समाधानाची झोप काय असते त्या बाळाकडे बघून कळेल आता शेवटी मला एवढंच फक्त सांगायचं आहे की ह्या बाबळीच्या काट्यासारखं यांचं दुःखसुद्धा असेल कदाचित त्यांना आता ते जाणवायचं बंद झालं असेल कारण की त्यांच्या शरीरानं त्यांच्या सगळ्या जीवनानं ते दुःख ते टोचणं सहन केलं असेल पण हे टोचणं शासनाला कळते का नाही किंवा तिथंपर्यंत पोचल का नाही शासनकर्त्यांपर्यंत ते बघणं गरजेचं आहे कारण कदाचित त्यांचीसुद्धा सुद्धा कातडी गेंड्याची झाली असेल हे त्या कुटुंबाचं अन्न शिजते ते अन्न शिजताना बघून मला फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं की उज्ज्वला योजनेची जी ज्वाळा आहे ती इथंपर्यंत पोहोचेल का